नमस्कार, आज फेस टू फेस या कार्यक्रमामध्ये मी उमेश ठाकूर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि फेस टू फेसमध्ये आपण या सेगमेंटमध्ये अशा कलाकारांना तुमच्या फेस टू फेसने आणणार आहे जे कलाकार न वाजलेले नावाजलेले भरपूर असतात पण न वाजलेले जे कलाकार आहेत त्यांच्याबद्दलची माहिती त्यांच्या तोंडून तुमच्या बरोबर ते शेअर करणार आहेत. तर असे काही कलाकार आज मी भेटवणार आहे. तर आज पहिला प्रथम कलाकार जो आहे ज्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं असे हास्य सम्राट विनोदाचे बादशाह स्वर्गीय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे डुप्लिकेट मधुरज चव्हाण. तर चला भेटूया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार, मी मधुरज चव्हाण. अनेक वर्षापासून वेळोवेळ तुम्हाला वेळ 30-35 वर्षापेक्षा जास्त मी या नाट्य व्यवसायाशी चित्रपट व्यवसायाशी संबंधित असून माझ्या जीवनात बरेचसे असे किस्से घडलेले आहेत. म्हणजे मी असा वेळेला जेव्हा एंटर झालो की हौशी ग्रुप होता आमच्या नाटकांचा, हौशीमधनं 5-5-6-6 किलोमीटरवरती आम्हाला जाऊन रिहर्सलसाठी त्यावेळेला बसेस वगैरे किंवा रिक्षा वगैरे करायची, पैशाची पण चणचण असायची, त्यामुळे जाता यायचं नाही, चालत जायचो. आणि असे स्ट्रगल करता 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 बघता बघता परत टीव्ही चॅनल सुरू झाले. टीव्ही चॅनलवरती असं झालं की दूरदर्शनवरती मी 4-5 सिरियल केल्या. त्यावेळेला लोकांना पण त्या सिरियल आवडल्या, मलाही आनंद मिळाला. मग मला असं वाटलं की नाही आपण काहीतरी करू शकतो. म्हणून मी ह्या क्षेत्रामध्ये पूर्व जसा पहिल्यापासून चालू होतो तसाच मी ह्याच्यात नाटकातून वगैरे कामं करत गेलो पुढे पुढे. आणि असं झालं की नाटकात त्यावेळेला आम्हाला 40-45 रुपये नाईट मिळायची आणि 10 रुपये जेवणाची मिळायची दौऱ्यावर असल्यावरती. मग त्या पिरियडमध्ये माझ्या एक संपर्कात असे आले एक नाटक बघायला व्यक्ती की जी ऑर्केस्ट्रावाली होती आणि त्यांनी मला बघितलं, माझी ऍक्टिंग बघितली. त्यांना असं वाटलं की अरे हा काम करतोय, माझा कॉमेडी रोल होता. आणि त्यांनी काय केलं, मला इंटरव्हल जो असतो आपला त्यावेळेला मेकअप रूम मध्ये येऊन मला भेटले आणि मला म्हणाले तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डेन सारखी ऍक्टिंग करता. मी बोललो असं काही मला जाणवत नाहीये, पण विषय काय की मी जे कॉमेडी करतो ती मी माझ्या पद्धतीने करतो. आता तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे म्हणून मला बघताय तर मला काय आयडिया नाही तशी. म्हणत माझे केसही केशभूषा पण माझी तशी काय माझ्यासारखीच होती जशी मी ठेवत होतो. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जर माझ्या एका शो मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे म्हणून जर काम केलं तर बरं होईल. म्हणाल म्हणजे काम करणं म्हणजे कसं, लक्ष्मीकांत बेर्डे कुठे मी कुठे, ते त्यांचे चित्रपट वगैरे सुरू झाले होते, नाटकातून त्यांची नाव मोठं होतं आणि मी कुठेच नव्हतो त्यावेळेला. मग ते म्हणाले नाही तुम्ही जरा प्रयत्न केलात तर तुमची ऍक्टिंग जवळपास आहे, तुम्ही त्यांच्या आवाजाची त्यांच्या केसांची जे केस रचना आहे तशी जर तुम्ही केलात तर कदाचित तुम्ही तसे सेम दिसाल असं मला वाटतं म्हणाले. म्हणलं ठीक आहे चालेल. मग मी गडकरीला शो होता माझ्या, मी ठाण्यातच राहत होतो जवळ साधारण 1.5 किलोमीटर. मी चालत जातानाच लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज आपल्याला जमतो का म्हणून मी करत करत गेलो. आणि मी घरी जाईपर्यंत मला थोडीशी आवाजाची असं जाणवायला लागलं की मी लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज काढू शकतो. आणि मला असं जमतंय असं वाटलं. त्यांच्या ज्या हरकती होत्या की हे सगळ्या हरकती वगैरे मला जमल्या. आणि मग मी घरी गेलो, आरशासमोर बघायला लागलो आणि मी करायला लागलो. मला एक्सप्रेशन जाणवायला लागले की मी लक्ष्मीकांत बेर्डे जसं ते म्हणतात तसंच दिसतायत का, तर मी दिसायला लागलो. मग मी माझ्या जवळच एक सलूनवाला होता त्याला म्हणलो अरे मला जर लक्ष्मीकांत बेर्डेंसारखी केस रचना करायची होती. तो म्हणला नाही ते तू गिरगावात जा. म्हणलं आता गिरगावात जाणार, एक तर आपण असे काय पैसे वगैरे कमाई वगैरे त्यावेळेस नसल्यामुळे आपण गिरगावात जाऊन करणार हे सगळं आपल्याला शक्य नव्हतं. मग मी म्हणालो तुलाच जसं जमतं तसं लक्ष्मीकांत बेर्डेंचा फोटो मी त्याला दिला आणि मी बोललो असे मला केस बसवून दे. आणि त्याने त्याच्या पद्धतीने त्यावेळेला ते झुपका वगैरे असा मस्त आणि मी ती केशभूषा केली आणि जरा चटेबटेरी असे टी शर्ट वगैरे घालून मी त्या माणसासमोर गेलो. त्यांचं नाव होतं परब. हा साऊंड रेक जो ऑर्केस्ट्राला साऊंड लागतो तो सप्लाय करायचे. आणि त्यांचा साऊंड सगळ्यात फेमस होता. कारण काय, ते अमेरिकेचं सगळं सामान वगैरे त्याने आणलं होतं, फेमस होते ते. मग मी तिथे गेलो, त्यांना भेटलो, ते म्हणाले अरे तू तर सेम दिसतोस, काहीच फरक नाही. राहिला प्रश्न आवाजाचा, बोललो आवाज काढतो सर, म्हणजे काढतो म्हणजे मला मी ट्राय करतोय, मला जमतंय. मग त्यांनी मला सांगितलं आवाज वगैरे काढून दाखव. मी थोडी स्टाईल मारली आणि मी त्यांच्याबरोबर मी ऑर्केस्ट्राला काम करायला सुरुवात केली. मला त्यावेळेला ऑर्केस्ट्राला 500 रुपये मिळायला लागले. मी 45-40 रुपये घेत होतो, 500 मिळायला लागले. मी बोललो आता हे तर चांगलं आहे, रिहर्सल नाही काही नाही.
आणि मी त्यांच्याबरोबर कामाला जिथे इथे शोला बोलावतील रात्री दोन दोन तीन तीन शो करायला लागलो मी. म्हणजे जवळजवळ 1500 रुपये मला त्यावेळेला रात्रीमध्ये एका रात्रीमध्ये मी कमवत होतो. त्यामुळे मी जास्त करून नाटक हा व्यवसायातनं थोडासा बाजू लावून मी ऑर्केस्ट्राकडे जास्त कल माझा गेला. आणि मी जवळजवळ 3500 शो केले त्यांच्याबरोबर. आणि एवढे शो केल्यानंतर मला जाणवलं की आपण आपल्याला लोक जी बघायला येतात तर त्यांना बऱ्याचशा लोकांना म्हणजे 50% लोकांना जवळजवळ मी ओरिजिनल आहे असंच वाटायला लागतं. एक दिवशी मी लक्ष्मीकांत बेर्डे त्यांचं नाटक होतं गडकरीला आणि मेकअप रूम मध्ये मी गेलो होतो त्यांच्या. तर मी गेलो तर त्यांना कोणकोण लागणीच होती की त्यांचा कॉपी करणारा कोणत्या ऑर्केस्ट्रामध्ये काम करतो अशी त्यांना माहिती पडल्याच होतं. आणि मी एंट्री केली. मी व्हाईट बूट व्हाईट टी शर्ट आणि व्हाईट पॅन्ट वगैरे असं घालून गेलो त्यांच्या समोर. केसांचा झुक्का वगैरे तसाच. आणि नुसतं उभा राहिलो असा ते लगेच त्यांचा एक प्रोड्युसर होता त्याला म्हणाले अरे मी घरी जातो रे. ते म्हणले का अरे हा आला ना. मला थोडस खिजिलवाणी वाटलं पण ते त्यांनी त्यांची सवय आहे जॉब करायची मस्करी करायची त्या पद्धतीने त्यांनी माझ्याशी तसे ते बोलले. मला आनंद झाला. नंतर असा विषय झाला की एक चित्रपट करत होते लक्ष्मीकांत बेर्डे शंभू गबाळेची त्यांचं ते डबिंगचं चालू होतं त्या दरम्यान चित्रपटाचं नाव मला माहीत नाही. त्याच्यामध्ये एक गावामधला खेडेगावामधला लक्ष्मीकांत बेर्डेंसारखा स्टाईल मारणारा त्यांच्यासारखा वागणारा त्यांचा फॅन असा एक रोल होता त्याच्यामध्ये त्यांच्याच चित्रपटात. तर त्यांनी माझं नाव सुचवलं. मग तिथून गोरेगाव फिल्म सिटीतला एक मुलगा त्यावेळेला फोन हा विषय नव्हता म्हणजे साधा ह्याचा फोन असला तरी एक दुकानात कुठेतरी असायचा आणि मग त्याचा निरोप भेटणार अशी अवस्था होती. तर त्यांनी एक माणूसच पाठवला माझ्या घरी आणि तो मुलगा आला माझ्याकडे चिठ्ठी देऊन गेला की असं असं शूटिंग आहे आणि तुम्ही शूटिंगला या गोरेगाव फिल्म सिटीमध्ये. तर मी तो मेसेज मला मिळाला त्याच्यानंतर मी दोन तीन दिवस असं मी एवढं काय लक्ष दिलं नाही काम चालूच होतं. तिसऱ्या चौथ्या दिवशी मी गेलो तर फिल्म सिटीमध्ये गेलो. फिल्म सिटीमध्ये गेल्यानंतर मला कळलं की ते डबिंगला आहेत चंबू गबाळेच्या. चंबू गबाळे तर आजचा जो भाग झाला त्याच्यानंतर पुढचे भाग त्यांच्याच बद्दलची माहिती घेऊन येणार आहे. तर अवश्य पुढचा भाग बघायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुन्हा फेस टू फेस मध्ये. थँक्यू.